नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय देशमुख, स्वागत आहे तुमचं आपल्या ए क्लास एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, पोस्ट ऑफिस मध्ये भरती होत आहेत, मेगा भरती होत आहेत। संपूर्ण भारतामध्ये 30,000 प्लस जागा आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 3,000 प्लस जागा आहेत, तर खूप मोठ्या प्रमाणावरती पद ही भरली जाणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्व इन्फॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओ मध्ये पूर्णपणे बघणार आहोत, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तुम्ही जर अजून ए क्लास एज्युकेशन ऍप इन्स्टॉल केलेलं नसेल तर हे ऍप इन्स्टॉल करून घ्या। ह्या ऍपवरती तुम्हाला सर्व सरळ सेवा भरतीची तयारी करता येणार आहेत। महापरीक्षण भरती असेल, तलाठी भरती असेल, त्यानंतर पोस्ट ऑफिसची जी भरती आहे, MTS भरती, त्यानंतर पोस्टमन भरती, ज्याला पेपर असतो 10वी 12वी वरती, तर त्या पण पदाची तयारी तुम्हाला आपल्या ऍपवरती करता येणार आहे। ए क्लास एज्युकेशन ऍप सर्वांनी इन्स्टॉल करून घ्यायचं आहे, याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आणि तुम्हाला जर बॅच परचेस करायचे असेल तर 8379052448 या नंबरला कॉन्टॅक्ट करा। तुम्हाला नोट्स पण भेटेल, टेस्ट सिरीज पण भेटेल आणि सरळ सेवेसाठी आपली स्पेशल बॅच ही सुरू आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ऍप इन्स्टॉल करायचं आहे। आता संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघूयात। मित्रांनो, तुम्ही नोटिफिकेशन बघू शकतात, ग्रामीण डाक सेवक GDS, ओके, नोटिफिकेशन तुम्ही बघू शकतात। तर तुम्हाला जो फॉर्म आहे तर तो 3 तारखेपासून म्हणजे आजपासून फॉर्म भरायचा आहे। 23 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। एडिट आणि करेक्शन तुम्हाला 24 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट पर्यंत करता येणार आहेत। या ठिकाणी दोन पदं आहेत, ब्रांच पोस्ट मास्टर आणि असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर, त्यालाच आपण डाक सेवक म्हणतो। याला पगार 12,000 ते 29,380 आहे। तुम्हाला फक्त 4 तास काम आहे, त्यामुळे पगार या ठिकाणी कमी आहे। 4 तासानंतर तुम्ही तुमचं काम करू शकता। त्यानंतर डाक सेवकला 10,000 ते 24,470 इतका पगार आहे, तर पगार पण चांगला आहे। विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स हे चांगले आहेत 80-90+, ते विद्यार्थी अप्लाय करा। बघा, ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स कमी आहेत तर त्यांचा नंबर लागण्याचे चान्सेस हे कमी आहेत, तरी पण तुम्ही अप्लाय करायचं आहेत, ओके। सर्व इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपण बघणार आहोतच। त्यानंतर एज लिमिट मिनिमम एज तुमचं 18 वर्ष पाहिजे आणि मॅक्झिमम एज तुमचं 40 वर्ष पाहिजे, ओके। एजमध्ये रिलॅक्सेशन तुम्हाला त्या ठिकाणी भेटतं, ओके। तर बघा, SC ST असेल तर 5 वर्ष रिलॅक्सेशन आहेत, OBC असेल तर 3 वर्ष, त्यानंतर EW असेल तर नो रिलॅक्सेशन, त्यानंतर पर्सन विथ डिसॅबिलिटी PWD असेल तर 10 वर्ष 13 वर्ष 15 वर्ष या ठिकाणी एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे। ठिकाणी आता क्वालिफिकेशन तुमची 10th पाहिजे, या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा पेपर होत नाही, पेपर नसतो, फक्त 10वी पास तुम्ही पाहिजे। 10वी पास तुम्ही असाल तर अप्लाय करू शकता। ज्या विद्यार्थ्यांना 80+ किंवा 90+ मार्क्स आहे तर ते विद्यार्थी नक्की अप्लाय करा, यासाठी तुमचं सिलेक्शन होऊ शकतं। विद्यार्थी मित्रांनो, ओके, तुम्हाला मराठी लँग्वेज त्या ठिकाणी यायला पाहिजे, त्यानंतर तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज पाहिजे, ओके, नॉलेज ऑफ सायक्लिंग, तर तुम्हाला त्या ठिकाणी कम्प्युटरचं नॉलेज ही आवश्यक आहे, बाकीचं नॉलेज तर तुम्हाला त्या ठिकाणी आहे। लोकल लँग्वेज म्हणजे तुम्हाला मराठी भाषा त्या ठिकाणी येणं आवश्यक आहे, जे विद्यार्थी महाराष्ट्रातून फॉर्म भरणार आहेत त्या विद्यार्थ्यांना, ओके। तुम्हाला अप्लाय कसं करायचं आहे, हाऊ टू अप्लाय, ह्या ठिकाणी जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, अप्लाय करायचं आहे, ही वेबसाईट आहे। या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता, न्यू रजिस्ट्रेशन करू शकता। ज्या विद्यार्थ्यांनी अजून अप्लाय केलेलं नाही त्या विद्यार्थ्यांनी, आणि ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर अप्लाय केलेलं आहे तर त्यांना प्रिव्हियस रजिस्ट्रेशन जो ID पासवर्ड आहे तो टाकून आता लॉग इन करता येईल, ओके। तुमचे 10वीच्या मार्क्सवरती तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी होणार आहे। 10वीला 90+ जर मार्क असेल तर तुमचं सिलेक्शन हे विद्यार्थी मित्रांनो होऊच शकतं, कारण की 90+ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी होतं। पण ज्या विद्यार्थ्यांना 80+ आहेत किंवा जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये आहेत, ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत, तर ते पण अप्लाय करू शकतात, कारण की जवळजवळ 3 ते 3,500 जागा आहेत महाराष्ट्रासाठी, तर ते विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात। तर मित्रांनो, तुम्हाला हे डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचे आहे। डॉक्युमेंट अपलोड करताना साईजचं पण लक्ष द्यायचं आहे, ओके। तर जो फोटो आहे तो फोटो रिसेंट फोटोग्राफ तुम्हाला अपलोड करायचा आहे, जास्त जुना फोटोग्राफ या ठिकाणी अपलोड करायचा नाही। फी फक्त काय आहे, तुमची 100 रुपये फी त्या ठिकाणी आहे। विद्यार्थी मित्रांनो, जास्त काही फीज नाही आहे। तर सर्वांनी फॉर्म भरायचा आहे, याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन सर्वांनी फॉर्म भरायचा आहे। मागे ज्या वेळेस पेपर झाले होते त्यावेळेस 10th आणि 12th बेसवरती तुमच्या जागा होत्या, MTS आणि पोस्टमनच्या, त्याला पेपर पण झालेले होते, ओके। 2 पेपर होते, पहिला पेपर जे विद्यार्थी क्वालिफाय होतील तेच विद्यार्थी दुसरा पेपर देऊ शकत होते, ओके। त्या पद्धतीने भरती विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर येतील, 2,500 ते 3,000 ते पदं असू शकतात। तर त्याची जर तयारी करायची असेल तर तुम्हाला ए क्लास एज्युकेशन ॲप सर्वांना काय करायचं आहे, ते इन्स्टॉल करायचं आहे, याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। यावरती तुम्ही त्याची तयारी पूर्णपणे करू शकता, सर्व सब्जेक्ट तुमचे त्यामध्ये कव्हर होतील। आणि तुम्हाला काही जरी डाऊट असेल तर 837
1905244848 या नंबरला कॉल करू शकतात आणि तुम्ही बॅचला ऍडमिशन घेऊ शकतात. नोट्स पण तुम्हाला भेटेल. आत्तापासूनच तयारी करा, ज्या विद्यार्थ्यांना कमी पर्सेंट आहेत, 90-80 खाली पर्सेंटेज आहेत त्यांना, पण त्यांना पोस्ट ऑफिसमध्ये काम करण्याची इच्छा आहेत, ओके, तर त्या विद्यार्थ्यांसाठी ही भरती लवकरात लवकर होईल. याला कुठल्याही प्रकारची पर्सेंटेजची आठ नाही आहे. तुम्ही फक्त पास पाहिजे, तुम्हाला 35% असेल तरी तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात आणि सिलेक्शन घेऊ शकतात. खूप सारे विद्यार्थी अभ्यास करतात पण 10वीमध्ये त्यांना मार्क्स कमी आहेत, तर त्या विद्यार्थ्यांसाठी ही संधी आहेत, ओके. सो सर्वांनी काय करायचं आहे, 1 लाख एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करायचं आहे आणि आत्तापासूनच काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि किंवा प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही 1 लाख एज्युकेशन नाव टाकून ॲप पण इन्स्टॉल करू शकतात. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फॉर्म कसा भरायचा ते पण सांगणार आहे. तर आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.